से, है ना, एकदम वेगळंच आहे. ढग पूर्ण काळे काळे झालेले आहेत. असं वाटतं पाऊस येणार आहे, पण काय माहिती काय होत आहे ते. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलला स्वागत आहे. सकाळचे वाजलेले आहेत 7:30. आता बाहेरचं तुम्हाला पहिल्यांदा वातावरण दाखवते कसं झालंय ते. बाहेरचं वातावरण बघा ना कसं झालं, एकदम पावसाळ्याच्या टायमाला कसं होतं, पावसाळा पावसाळा, आता पाऊस पडणार काळो केलं, तसं झालंय वातावरण. बाहेरचं वातावरण खूप छान झालंय, काळो काळो पडल्यासुद्धा पाऊस पडणार आहे. आणि आता ना थंडी वाढत चाललेली आमच्या इथे, तर माथेरान पण जवळ आहे. आणि आता ना म्हणजे असं हवेत गारवा जाणवतो, सकाळी पण थंडी वाजत होती. तिथे सोडायचं गाण्याच्या मला एक तास 25-25 पर्यंत निघायचो, पण आज थोडंसं अजून लवकर निघायला लागेल उद्यापासून. तर आमचा जो इकडचा रेल्वे फटक आहे ना, मेन रेल्वे गेट, तर बंद राहील थोडे दिवस. 7 ते 12 तारखेपर्यंत काहीतरी बंद राहणार आहे. 12 वाटतं काहीतरी संध्याकाळी, सकाळी काहीतरी ओपन होतं आहे. सकाळी 8 वाजता काय ओपन होतं असं काहीतरी आहे, त्यामुळे गेट बंद राहील. त्यामुळे गाडी त्या साईडला ठेवलेली आहे फाटक्या गेटाच्या पलीकडे, त्यामुळे थोडंसं लवकर उठावं लागेल, लवकर थोडंसं चालत जावं लागेल. नंतर तिथून ती गाडी घेऊन मग तिला नंतर सोडावं द्यावं लागेल. येताना पुन्हा ती गाडी तिथे ठेवून आणि मग पुन्हा घरी चालत द्यावं लागेल. गुडूला मी सोडून आलेली आहे, सोडलं तिथे गाडी ठेवली आणि आली घरी. घरी आले पसारा सुटीला खाली घेऊन गेलेली, सुटीला खालून घेऊन आले. पसारा खूप पडलेला आहे, घरामध्ये खूप पडलेला आहे. आणि ना हे असं पावसाळ्याचं वातावरण झालं आहे, त्याच्यामुळे ना एक मिनिट छानही वाटतं आणि पण ना एक ना असं आळस आळस टाईप येतो हे असं वातावरण असेल तर. पण पाऊस तर पडत नाही, काल पण असंच काळ ढगाळ करून ठेवलेलं होतं, पण काय पाऊस काय पडला नाही. मग त्याच्यामुळे ना असं माणसाला ना कंटाळा कंटाळा फिर कंटाळा कंटाळा फिरतो. त्यामुळे आता तर आपल्याला कामं करायचे आहेत. आता भरपूर बिछाना उठल्याचं आहे, किचनचं डबा केलेला आहे. ॲक्च्युली ना सकाळी उठायला मला उशीर झाला, उशीर झाला त्यात मला असं आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं. गाडी त्या साईडला गेटाच्या पलीकडे होती आणि थोडं लवकरही जायचं होतं, म्हणून घाईघाईमध्ये पटावट पटावट डबा बनवलेला त्यांचा. नेहमी होतं होतं ज्या टायमाला माझं उशीरा जाय लवकर जायचंच ना, त्या टायमाला मला जाग पटकन येणार नाही, हे नेहमीचंच आहे माझं. आणि ज्या टायमाला जर जायचं जरी नसलं ना, तरी मी लवकर उठून बसते. काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाही. तुमचे रोज होतं का? होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्याबरोबर तर नेहमी होतं, ज्या दिवशी मला जायचं नसतं ना कुठे, त्या दिवशी सकाळी लवकर जागे ना. ज्या दिवशी लवकर जायचं आहे, आज थोडं अजून लवकर जायचं आहे, आज थोडं अजून लवकर जायचं आहे, त्या टायमाला नेमकी उशिरा जागे ना. आणि हे अजून एक होतं कधी कधी, म्हणजे आता माझं दळण संपलं आहे, गव्हाचं पीठ संपलेलं आहे माझं. आता हे एक होतं नेहमी, आणि गव्हाचं पीठ माझं संपलेलं आहे. गव्हाचं असो, तांदळाचं असो किंवा मैद्याचं असो, कोणतंही पीठ भिजवायचं असलं आणि ते पीठ संपणार आहे आत्ता, म्हणजे हे शेवटचं पीठ आहे आपण म्हणतोय ना, ते शेवटचं पीठ आहे, असं होणारच ना. त्याच टायमाला माझ्याकडून थोडं जास्त पाणी पडतं, त्यामुळे थोडंसं असं जसं सैल थोडं थोडंसं सैल तसं होतं. मग हे नेहमी माझ्याकडून होतं नेहमी. आज सकाळी माझं पीठ संपणार, सकाळी संपलं आहे माझं, गहू जाऊन दळायला टाकते मी आता थोड्या वेळाने. गव्हाचं पीठ संपलं आहे आता, थोडंसंच राहिलेलं होतं. तर मी आता ह्याच्यामध्ये या दोघांचं, त्या दोघांचा डबा झाला, आरामशीर डबा झाला. डबा पलटी केला, पीठ मीठ वगैरे टाकला, पीठ भिजवायला घेतला, नेमकं थोडं पाणी जास्त पडलं. मी आता नेहमी होतं असे स्क्वेअरमध्ये मी थोडंसं एका डब्यामध्ये पीठ ठेवते, साईडला काढून ठेवते अगोदरच पीठ, ते पीठ त्याच्यामध्ये मिक्स करून त्यांच्या चपात्या करायला लागल्या केल्या. आता हे नेहमी माझ्याकडून होतं, नेहमीच होतं. तुमच्याकडून होतं का मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपण पटापट काम होत, मला किचनची आणि बेडरूमची आणि हॉलची हालत दाखवते काय आहे ती. मेन हे काम करायचं ना, ह्याचा मला जास्त कंटाळा येतो. किचनच्या ओटावर पण इथे भांडी आहेत अजून रात्रीची, कारण मी पटकन डबा एका साईडलाच करून घेतला, कारण उशीर झालेला, भांडी लावायची भांडगडीत पडलीच नाही. करून ठेवतात ना एवढा पसारा करून, मी रात्रीच त्याला बोलले सगळं आवरून ठेव, त्याला काहीही आवरला नाही. इथे सकाळी इस्त्री केलेली, काहीही आवरला नाही. अजूनही कपडेही मला घडी घालायचे आहेत क्विकपर्यंत. आता पटकन आता कामाला लागते. कामं करताना एकदम स्लो म्युझिक असते ना, एकदम जुन्या गाण्यांची जुनी गाणी पण स्लो म्युझिक ऐकायला मला खूप आवडतात. त्यामुळे ना कधी आपली कामं पटकन होतात ना ते समजतं नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, मला तर खूप आवडतात काम करता करता गाणी ऐकायला. कारण गाणी चालू असतात ना, तर आपल्याही तोंडामध्ये तेच येतं, आणि मग गाणी बोलता बोलता आपली कामं कधी पटकन होऊन जातात ना ते समजतच नाही. कमी वेळामध्ये आपण जास्त कामं करतो गाणी चालू असताना. माझ्याबरोबर तर नेहमीच होतं, कारण मी काम जास्त असेल ना तर मी गाणी लावून आपली कामं करते, पटकन कामं होतात आणि मला समजतच नाही मी कधी कामं एवढी केली ते. कामंही पटकन होतात
आणि छान वाटतं, प्रसन्न वाटतं जुनी गाणी ऐकली की. बोलतात ना जुनं ते सोनं असतं, त्याप्रमाणे मला तर खूप जुनी गाणी आवडतात. तुम्हाला कोणती गाणी आवडतात, नवीन गाणी का जुनी, ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पूर्वा पूर्वा जाता कर, ते पण इकडे काय हो, इथे बघ वरती बघ. कडावला आम्हाला बड्डेला जायचं होतं, त्यासाठी आई आल्या होत्या. दुपारी जायचं होतं आम्हाला. इथे सुकट आणि अंडं केलेलं आहे, सुकटीत अंडं फोडून ठेवते. इथे मी ना आयब्रो करायला आले होते जरा पार्लरमध्ये. घरगुती आहे पण छान आहे, माझ्या मैत्रिणीच आहे. त्यानंतर तयारी करताना एवढा मेस झालेला खूप पसारा झालेला होता. आणि नेहमीच होतं, प्रत्येकाच्या घरात असंच होत असेल, कारण आमच्या तयारी करायला आम्ही सगळेच होतो. बायकात जास्त असल्या ना का पसारा एवढा होणं साहजिकच आहे. हा सगळा पसारा दीदीने केलेला होता, कारण तिला मेकअप करायला भरपूर वेळ लागतो. गेला चाललो आहे कडावला. तुम्हाला बोलली ना का जायचं, अजून नक्की नाही आहे काय ते, आता जायचं ठरलं आहे. आम्ही कडावला इथे बड्डेला चाललेलो आहे. ट्रॅकमधून चालते. ताई वगैरे सगळे पुढे गेलेत, मी मागे राहिले. हे माझ्या मागे आहेत, अजून आले नाही आहेत. पटकन जाते, ट्रेन आले वाटतं. बाळा आताची साडी बघ, असली भारी दिसते त्याच्यात. कर्जतला अमराई म्हणून आहे, तिथे कडावच्या रिक्षा मिळतात. त्या रिक्षा अमराईपर्यंत जाण्यासाठी आम्ही स्टेशनपासून एक पहिली रिक्षा पकडलेली होती. ही कर्जतची बाजारपेठ आहे. अमरायत आम्ही पोहोचलो आणि नंतर तिथून कडावला जाण्यासाठी दुसरी रिक्षा पकडली. आम्ही आता कडावला पोहोचलो आहोत. मस्त आले का ते बघा, मी बोलली ना, आहेत ना, आहेत ना. तुम्ही उचलला नाही, काय बोलतो शौर्य. थँक्यू. काय काय बघितली का, बघित शरण धम्मात शरण संगात मी भीम राजा. बड्डे खूप छान झाला, मस्त झाला, चिवटा एक नंबर होता. तोंडाला अजून त्याची चव रेंगाळते, मस्त होता, खूप छान होता जेवण. बड्डे पण छान झाला, सगळं झाला. पण बड्डे व्हायला उशीर झाला, तर त्यामुळे आम्हाला घरी यायला
काही साधन नाही तिथून, कडन कडावरून म्हटलं काहीतरी लवकर रिक्षाचं सगळं बंद होतं, त्यामुळे इकडे येण्यासाठी काही सोर्स नव्हता. बराच उशीर झाला आम्हाला, शोध काकाही शोधत होते, मावशी सगळे सगळे रिक्षाच्या बंदोबस्त शोधण्यामध्ये लागलेले होते, पण रिक्षा काही भेटली नाही. शेवटी आपण बघूया पुढे काय मिळते का रिक्षा, म्हणून पुढे निघालो. तुफान पाऊस होता, एवढा पाऊस सुरू झाला, एवढा पाऊस सुरू झाला, त्यात आम्हाला गाडीही पकडायची होती. त्यानंतर मावशीचा छोटा मुलगा आहे ना, त्याने बाजूवाल्यांची गाडी घेतली आणि फोर व्हीलर आम्हाला स्टेशनपर्यंत भिवपुरी स्टेशनपर्यंत सोडायला आला. तेव्हा आम्हाला 10:22 काहीतरी गाडी आहे ती मिळाली. तेव्हा आम्ही 10:45 घरी पोचलो. त्यामुळे आता काल ब्लॉग मी तुम्हाला एंड करायला विसरली, त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा ब्लॉग एंड करते. तेव्हा आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया. तेव्हा जाण्याच्या पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका, आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो, आणि अजून तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ बघायचे माझ्याकडून तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, सबस्क्राईब करा, कारण बरेच जण आहेत ते व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब मात्र करत नाहीत. का माहिती नाही पण सबस्क्राईब करत नाहीत, का माहिती? तेव्हा सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.